हॉम मैदान परिसरातील स्टॉलधारक हे पुन्हा कचरा करीत आहेत, याकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली आहे। सोलापूर शहरातील होम मैदान परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल असून त्यांच्याकडून आपल्या महानगरपालिका प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियम व शर्तींची अवहेलना होत आहे। खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून ग्राहकांना देण्यात आलेले खाद्य, मिष्टान्न यांचा राहिलेला कचरा, प्लेट, प्लास्टिक पेले रस्त्यावर व मैदानात इतरत्र तसेच पडून आलेले दिसत आहेत, अशी तक्रार वारंवार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत आहे। मैदान व परिसरात अस्वच्छ असे वातावरण तयार झाले आहे। स्टॉलधारक स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने परिसरात दुर्गंधी व मच्छरांचे साम्राज्य तयार होत आहे, त्यामुळे ते सर्व स्टॉल त्वरित रद्द करावे अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे। सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तिथं कोट्यवधी रुपये खर्च करून आपण तिथला रस्ता रिपेअर केला, तिथं लाईट लावल्या, सगळ्या चांगल्या सुविधा केल्या, वॉकिंग ट्रॅक केलं, अतिशय चांगलं वातावरण असताना तिथं लोक आज तिथे सेल्फी काढील अशा पद्धतीचं सौंदर्य तयार झालं होतं आणि तिथं आपण दिलेल्या स्टॉलमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तयार होत आहे। नाहक लोकांना त्या त्रासाला सामोरं जायची वेळ आलेली आहे। आज आपण ज्या ज्या खाद्य विक्रेत्यांना तिथे स्टॉल घालण्याकरता परवानगी दिली त्या सर्व स्टॉल विक्रेत्यांच्या माध्यमातून तिथं प्रचंड मोठी दुर्गंधी होत लागलेली आहे। वास्तविक ते स्टॉल करण्यामागचा उद्देश असा होता की तिथं विविध विषयाचे स्टॉल असतील, तिथं आपले छोटे छोटे जे काही व्यवसाय असतील त्याचं प्रमोशन करणं, अशा पद्धतीनं ते छोटे स्टॉल तयार करण्याचा पहिला उद्देश होता। पण तिथं ते कुठलाही उद्देश सफल होताना दिसत नाही, तिथं फक्त आपण चौपाटी करतोय का काय अशी परिस्थिती आहे। आणि चौपाटी जिथं जिथं होते तिथं तुम्हाला माहिती आहे की प्रचंड दुर्गंधी होते। आज तिथं एवढा चांगला परिसर आयुक्त साहेब आणि मनपाच्या हट्टापायी तिथं आज दुर्गंधी होत आहे, त्या करोडो रुपयाचं नुकसान मनपाच्या हट्टी प्रमाणामुळे व्हायला लागलेलं आहे। हा परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा अशी ही मागणी नागरिकांमधून होत आहे।